पुणे शहर पोलीस ठाणे हद्दीत ऑटोरिक्षा आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार सह आयुक्त राजकुमार भटकर उपायुक्त अशोक धुधे व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमी व तांत्रिक तपासाद्वारे सदर वाहने चोरी करणाऱ्या एका आरोपीला बावीस जुलै रोजी पनवेले व दुसऱ्या आरोपीला तेवीस जुलै रोजी तुर्बे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केले आहे अटक आरोपींकडून एकूण दहा गुन्हे उघडकी सले आहेत सदरचे आरोपी हे ऑटो रिक्षा व मोटरसायकल चोरून चालवून पेट्रोल संपल्यानंतर वाहने सोडून देत असत सदर आरोपी यांनी तक्का पनवेल परिसरातील पानटपरीचे लॉक तोडून चोरी केलेले सिगारेट तंबाखू सुद्धा त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत तसेच ऑटो रिक्षा क्रमांक एम एक शून्य सहा झेड तीन तीन पाच तीन ही हस्तगत करण्यात आले असून त्याबाबत तपास चालू आहे यामध्ये वीस वर्षीय अशोक बाळकू उताले व अभिषेक प्रकाश बोराडे उर्फ अविनाश उर्फ बटक्या यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीस जुलैपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट